वजह का मोदी साहबान ने फावी नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही. राजकीय पक्ष आम्ही एकमेकाच्या टीका करतो, पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी? माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत त्यांनी बोलले की भटकत काय, भटकता असला. माझा मुद्दा त्यांनी उल्लेख केला हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने वगैरे झालं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं, मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला, आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना. हे बोलले काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिले नाही. सत्ता हातात येते त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तर माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी लागली. ठीक आहे, त्यांच्याकडून झालं, आपण ते विसरूया. आपण नव्या विचारानं जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया, आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल. संघटना मजबूत करावं लागेल. समाजातला दलित वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, महिलांचा वर्ग आहे, छोटे मोठे घटक आहेत, त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं. अनेक गोष्टी सांगायची, निवडणुका येतील, त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ, लोकांना भरवून देऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ, आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ, आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रश्न काढतील सुदैवानं या देशातले लोक मोदीसारख्यांची प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देते. निवडणूक अर्थात होईल, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या लोकांची चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतं? मंदिर बांधलं, आनंद. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन, त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही, आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली. राम मंदिराचं स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा 100% पराभव अयोध्येच्या जनतेने केला, ह्या इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.